नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचे स्वागत। आजच्या ठळक बातम्या। विधानसभेत धक्काबुक्की, तालिका अध्यक्षांच्या माईक ओढला, भाजपाच्या 12 आमदारांचे 1 वर्षासाठी निलंबन, निलंबित आमदारांनी घेतली राज्यपालांची भेट। विरोधी पक्षांच्या या कारवाईच्या विरोधात सभात्याग। अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात प्रचंड गोंधळ झाला। ओबीसींचा इम्पेरिकल डेटा केंद्राकडून मिळावा म्हणून सभागृहात ठराव मांडण्यात आला। यावेळी विरोधी पक्षांच्या सदस्यांनी अध्यक्षांच्या दालनात येऊन जोरदार घोषणाबाजी केली, तसेच अध्यक्षांचा माईकही ओढला। यावेळी सभागृहात धक्काबुक्कीचा व शिवीगाळीचा प्रकार घडल्याचा दावा सत्ताधाऱ्यांनी केला व 12 आमदारांना 1 वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे। MPSC च्या परीक्षा झालेल्या सर्व जागा 31 जुलैपर्यंत तात्काळ भरल्या जाणार। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पावसाळी अधिवेशनात घोषणा। ग्रामीण भागातील कोरोनामुक्त गावातील 8वी ते 12वीचे वर्ग सुरू होणार, मात्र यासाठी ग्रामपंचायतीने शाळेच्या अखत्यारीतील पालकांशी चर्चा करून ठराव करावा लागणार आहे। आज पेट्रोल डिझेल गॅस दरवाढी विरोधात पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात सासवड व निरा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। यावेळी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। युरिया व इतर खतांचा पुरंदर तालुक्यात तुटवडा, काळ्या बाजाराने विक्री, कृषी अधिकाऱ्यांच्या सहभागाने काळा बाजार सुरू, बोगस बियाणांच्या विक्रीतही वाढ, कृषी खात्याचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष। गराडे येथील साई चिल्ड्रन्स होम येथील अनाथ आश्रमात नामदार बच्चू कडू यांच्या 51व्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रहार संघटनेच्या वतीने वह्या वाटप करण्यात आल्या। तसेच हरणी येथील महादेवाच्या डोंगर परिसरात 51 वृक्षांची लागवड करून वाढदिवस साजरा करण्यात आला। जे संवेदनशील आहेत ते सगळे मरणार, फक्त राजकारणी जिवंत राहणार। MPSC परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्याने स्वप्नील लोणकर या तरुणाने आत्महत्या केली। त्यानंतर दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी राजकारण्यावर संताप व्यक्त केला आहे। महाविकास आघाडीचे नेते संकटात माझ्या पाठीमागे उभे राहिले नाहीत, म्हणून ते पत्र मी लिहिले, आमदार प्रताप सरनाईकांचे मोठे विधान। सन 2020 ते 2021 या शैक्षणिक वर्षासाठी सासवड येथील वाघिरे महाविद्यालयाने फीमध्ये सवलत द्यावी, अशा प्रकारचे निवेदन विद्यार्थ्यांनी प्राचार्या डॉक्टर सुषमा भोसले यांच्याकडे दिले। याबाबत वरिष्ठांकडे योग्य त्या कारवाईसाठी निवेदन पाठविण्यात येईल असे प्राचार्या डॉक्टर सुषमा भोसले यांनी सांगितले। कोरोनाच्या 2 लसीचे डोस घेतल्यानंतरही भाजपाचे खडकवासला मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार भीमराव तापकीर कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने खळबळ। श्री संत सोपानदेव पालखी सोहळा तसेच चांगावटेश्वर पालखी सोहळा यासाठी 141 व्यक्तींची RT-PCR चाचणी घेण्यात आली, त्यामध्ये 140 जणांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आले असून बारामतीतील 1 व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे। सोपानदेव मंदिर परिसरात सोपान बाग उभारण्यासाठी आज वृक्ष लागवडीला सुरुवात करण्यात आली। टेकवडी गावठाणातील अंतर्गत रस्त्याच्या काँक्रेटीकरणाच्या कामास आज सुरुवात करण्यात आली। सरपंच रत्नाबाई इंदलकर व उपसरपंच सूरज गदादे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले। सदर प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ बहुसंख्येने हजर होते। मराठ्यांचा आवाज दाबला तर पुढचा मोर्चा न सांगता काढू, नरेंद्र पाटलांचा इशारा।
पुरंदरमध्ये एकूण 33 व्यक्तींचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र परिंचे येथे दिनांक 5/7/2021 रोजी घेतलेल्या 98 अँटीजन टेस्टपैकी वीर येथील 2 रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र माळशिरस येथे घेतलेल्या 16 अँटीजन टेस्टपैकी 4 रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. पिसर्वे 2, नायगाव 2. प्राथमिक आरोग्य केंद्र निरा येथे 23 अँटीजन टेस्ट घेण्यात आल्या, त्यापैकी 9 रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. निरा 7, पिंपरे 1, खंडोबावाडी 1 यामध्ये तालुक्याबाहेरील एका व्यक्तीचा समावेश. प्राथमिक आरोग्य केंद्र वाल्हे येथे 25 अँटीजन टेस्ट घेण्यात आल्या, त्यापैकी 6 रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. जेऊर 4, वाल्हे 2. ग्रामीण रुग्णालय सासवड येथे दिनांक 5/7/2021 रोजी घेतलेल्या 61 अँटीजन टेस्टपैकी 13 रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. सासवड 1, नायगाव 2, पिंपळे 1, भिवडी 1, नावळी 2, तोंडल 3, पिसर्वे 3. पुरंदर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.